नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, दिवाळी उत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज। या उत्सवामध्ये भाऊ त्यांच्या बहिणीकडून ओवाळून घेतात। हा उत्सव यमद्वितीया म्हणून देखील ओळखला जातो। बहिणी भाऊबीजेचा उपवास करतात आणि भावाच्या कपाळावर टिळा लावून दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतात। भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो आणि त्यांना भेटवस्तू देतो। भाऊबीज साजरी करण्यामागे धार्मिक श्रद्धा देखील आहे। तर मग चला आज जाणून घेऊयात भाऊबीजेच्या शुभेच्छा, ज्या तुम्ही आपल्या भावाला नक्कीच देऊ शकता। आली आज भाऊबीज ओवाळते भाऊराया, नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया। भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आता पुढची शुभेच्छा, भाऊबीजेच्या सणाचा उत्साह असाच कायम राहावा, प्रत्येक बहिणीच्या पाठीशी एक तरी डोंगरासारखा खंबीर भाऊ असावा। आता पुढची शुभेच्छा, आरतीची थाळी सजवते, कुंकू अक्षतेचा टिळा तुझ्या माथी लावते, तुझ्या उज्ज्वल दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, कोणतंही संकट तुझ्यावर न येवो असं देवाकडे मागणं मागते। आता पुढच्या शुभेच्छा, बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात, ताई दादाच्या पवित्र प्रेमाचा सण, भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा। आता पुढच्या शुभेच्छा, भाऊ बहिणीचं नातं आहे खूपच प्रेमळ, या नात्याला न लागो कोणाचीही नजर, दिवसेंदिवस वाढव तुमच्या नात्यातील माया आणि आदर। आता पुढच्या शुभेच्छा, भाऊराया तुझ्या माझ्या नात्याचं प्रेमाचं बंधन, माया आणि विश्वासाचं बंधन, तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा, दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना। आता पुढच्या शुभेच्छा, बहिणीची असते भावावर अतूट माया, मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया, भावाची असते बहिणीला साथ, मदतीला देतो नेहमीच हात, सण पवित्र नात्यांचा। आता पुढच्या शुभेच्छा, दिवाळीचे हे दिवे लखलखते, उजळून टाकू दे बंध प्रेमाचे, चिरंतर राहो आपले नाते बहीण भावाचे। आता पुढच्या शुभेच्छा, बालपणीच्या आठवणी आजही आहेत लक्षात, भांडण फुगणं रुसणं आणि पुन्हा मन धरणीचे सारे खेळ, हेच तर आहे भाऊ बहिणीचे खरे प्रेम। आता पुढच्या शुभेच्छा, दिवाळीच्या पंक्तीला साथ असते प्रकाशाची आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं या भाऊबीजेच्या शुभेच्छा आज तुम्ही आपल्या भावाला नक्कीच देऊ शकता। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।